नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार. आमी कालच्यान पळयता गोंयांत उटंगाराचो पावस जो आसा तो चालू आसा. काल दीसभर पावसान सगळ्या गोंयांक झोडपून काडले. जायते कडेन रस्ते उदका पोंदा गेले, लँडस्लायड जाल्यो, घरां जीं आहा ती सुद्दां मोडली. आनी ह्या सगळ्या परिस्थिती भितर खूब पडझड जी आसा ती गोयची जाल्ली आसा. आनी आजून सुद्दां ती स्थिती कांय कडेन आजून कायम आसा. आमचे बरोबर आसात गोंय विधानसभेचे विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, तशेंच गोंय प्रदेश काँग्रेसीचे अध्यक्ष अमित पाटकर, जे कालच्यान खंय वेगवेगळ्या भागांनी वचून तांच्यांनी पळोवणी केल्या. नेमके तांचे हेचेर मत कितें आसा किंवा तांकां कितें म्हणपाचे आसा ते आमी उलोवया. सर, कालच्यान तुमी वेगवेगळ्या भागांनी, तुमी काल केपें पारोडा गेल्ले, थंय पळोवणी केली, आयज तुमी पेडण्या गेल्ले, आनी कांय वाठारांनी गेल्ले, कितें परिस्थिती पळयता तुमी आनी कशी आसा स्थिती? हा, परिस्थिती एकदम गंभीर आसा. कित्याक आज ज्या ज्या जाग्यार आमी गेले, खास करून उत्तर गोंय आनी दक्षीण गोंय दोनी कडेन जे मिसमॅनेजमेंट जें जालां, हें गोंयचेर जो एक प्रयास जालो एक काँक्रीट जंगल करपाक, आनी ह्या प्रयासान जेन्ना आमचे एनवायरमेंटाची वाट लायलेली आसा, यू कॅन सी दी आउटकम टुडे. खास करून जे थोडे ह्या सरकाराचे जे फेवरेट कॉन्ट्रॅक्टर आहे, ओ जे ह्या सरकारा कडेन बी जे पी पक्षाचे पार्टीचे मेंबर आहे, आनी हे जे हे नातू थोडे शेजारी आहे, जे इतली वर्सां म्हाका दिसता दे वर रिस्पॉन्सिबल फॉर बिल्डींग हायवेज, एवरी वे यू गो सब स्टँडर्ड वर्क, वयता थंय चोयल्यार लँडस्लायड, कोलॅप्स. दीस शोज दॅट दीस वर्क्स दॅट वर डन स्पेशली अक्रॉस जे लँडस्लायड्स आनी हायवेज, स्पेशली वन MVR म्हणलो एकलो कॉन्ट्रॅक्टर. एवरीबडी नोज दॅट ही बिलोंग्स टू वीच पार्टी, ही बिलोंग्स टू द रुलींग पार्टी, अँड हाव ही गेट्स टेंडर्स. टुडे यू कॅन सी सब स्टँडर्ड वर्क्स अक्रॉस द स्टेट, अँड दीस डिस्पायट म्हाका दिसता जे चीफ मिनिस्टराक आमी विधानसभेक गेले ते विधानसभेन सांगलेलें की तुगेलें डिजास्टर मॅनेजमेंट जें स्कॉड आसा दॅट इट सेल्फ इज अ डिजास्टर. टुडे इट प्रूव्स. कित्याक कालच्या दिसाक आमी जेन्ना काणकोण पारोडा ह्या गांवांत गेले, थंय ती ब्रीज आहा, ट्रेडिशनली ती बुडटा. फॉर ऑल फॉर द लास्ट आय थिंक सो 20-30 years आमी प्रयत्न केलो, हे कॉलिंग अटेन्शन गायलें, तेजें डिस्कशन जालें, मुखेलमंत्री सांगिल्लें की थंय NIOचे मनीस हांवें थंय एक स्टडी जावपाक जाय, वाय कुशावती रिवर, हे रिवराचें जें उदक थंय येता कित्याक तें बुडटा. थंय रस्ते केल्ले ऑलमोस्ट म्हाका दिसता 3-4 years बॅक, 4 वर्सां आदीं थंय रस्ते केल्ले, ते सगळे रस्ते बुडले, ऑलमोस्ट 20 crore हे रस्ते केल्ले बुडले. सो परिस्थिती एकदम बॅड आसा नॉर्थ गोवानूय चोयल्यार एवरीवेर. हो सरकार एक म्हाका दिसता एक जेन्ना जेन्ना पावस पडटा हांगे गेल्यो लिकेज्यो भायर सोदता. दीस इज लायक दीस BJP गोवमेंट सेंटरा एनी एग्जामा टायमार लिकेज जाले ते भाशेन आज ह्या सरकारा गेली हिंगा लिकेज जाले. गो लिकेज इन कला एकेडमी, लिकेज इन द विधानसभा, लिकेज इन द लायब्ररीज, लिकेज इन ऑल दीस डिलॅपिटेटेड कंडिशन. ह्या सरकाराक म्हाका दिसता कांयच पळोवंक ना. परिस्थिती जे ऑलमोस्ट 100-120 बिल्डींग्स ह्यो अनसेफ आहाय, दे आर इन डिलॅपिटेटेड कंडिशन. PWD डजंट वॉन्ट टू लूक एट इट. आय बिलीव दॅट द लास्ट वेट रेज डीट आमगेलो पार्टीचो अध्यक्ष, आतां पयच्या दिसाक जेन्ना थंय गेले ते इशूड सम नोटिफिकेशन ऑफ सर्टन बिल्डींग्स टू बी बेजिकली टू लूक इन टू दीस मॅटर सिरियसली. आज म्हाका हूंय ना हूंय दिसता जे सरकाराचो प्रयत्न आहा फक्त हे मिशन टोटल कमिशन, हांकां आनी कांयच बारीक लोकांचे पडोंक ना. सो तुमी आतां ऑपोजिशन लिडर म्हणून आसा, तुमी CMA कडेन डिजास्टर मॅनेजमेंटाचो बी कितें रिव्ह्यू बी घेतला जे आसा स्टेटी भितर, जाल्यार ती खंय काम करता कितें बी? डिजास्टर मॅनेजमेंटा तें कडेन जे उत्तर हांकां मेळ्ळें तें एक कंप्युटर आहा, एक तें कडेन एक म्हाका दिसता एक कॅसेट रिकॉर्ड आहा, दोन तुगेले हें आहा कितें तुगेले फोन लायन. हे फोन लायनीचे वेनएवर वी ट्राय टू कॉन्टेक्ट दॅम दॅट डिजास्टर मॅनेजमेंट स्कॉड पीपल आसाय दे आर अनएबल टू डू एनीथींग. एब्सोल्युटली नो इक्विपमेंट, नो सेफ्टी गॅजेट्स, एब्सोल्युटली नथींग. नथींग इज इन स्टोर. इट्स ऑलवेज वी आर इट इज व्हेरी जे सांगपाक लॉज
आज हे डिजास्टर मॅनेजमेंट स्कॉडाक जेन्ना आमी रेवेन्यू मंत्रीकूय प्रश्न केलो, मुखेलमंत्रीकूय प्रश्न केलो, देर इज एब्सोल्युटली नथींग डन. स्पेशली जे जी यंत्रणा म्हाका दिसता काँग्रेसाच्या टायमार आसली, फायर ब्रिगेड, देर आर ऑपरेटींग ऑफ 1986 मॉडल. सो वेन यू हॅव दीस टायप ऑफ डिजास्टर हॅपनींग एवरी इयर, ह्या सरकाराक कांयच पळोवंक ना. एब्सोल्युटली दे वॉन्ट दीस डिजास्टर्स टू हॅपन. तेंगे केलो जाय कित्याक तेंकां पोता मागीर कमिशन मेळटलें आमकां पोतून बांदपाक. सर तुमी कालच्यान खूब कडेन भोंवता, तुम्ही ट्वीट करूनही सरकारचे मोठ्या प्रमाणात टीका केली, सो तुम्ही किती सांगशात, तुम्ही सगळे एलओपी वांगडा तुम्ही भोवल्या? नी, काल जो पाऊस पडलो आणि म्हाका दिसता पुराय गोयभर, राईट फ्रॉम काणकोण टू पेडणे टील वाळपय, जर आम्ही परिस्थिती पहिली जाल्यार एक गोष्ट हातूंतल्यान क्लियर जाता की गेल्ली 12 वर्सां ह्या बीजेपी सरकारान पळय गोंयची नाशाडी केल्या ते आमकां दिसून येता. तुम्ही आज पळयात मॅक्झिमम जाग्याचेर आज वॉटर लॉगींग जाता, रस्ते बुडल्यात, लोकांच्या घरांनी आज उदक येवपाक लागलां. नागझर गांव सकाळीं बुडिल्लो, काल राती बिचोले लोकांच्या घरांनी लोकांच्या दुकानांनी धोंपराभर उदक आशिल्लें. काल बिचोले हांगा लायट ना, ताणें सांगलें तशें पारोडा काल ब्रिजा वयल्यान उदक हें एवरी इयर थंय जाता. 12 वर्सां जालीं सरकारान सांगिल्लें थंयचो रस्तो जो आसा तो आमी वयर काडटले, 20 कोटीचे टेंडरूय थंय जाले, पूण तरी ताजेर कांय जायना. सो म्हाका दिसता जे आज मॅसीव लँड डिस्ट्रक्शन कन्वर्जन करून पळय आमी शेतां भरून लँडफील करून पळय आज गोंयचें डिस्ट्रक्शन केलां, ताजो हो सगळो पोस्ट इफेक्ट आमकां दिसपाक येता. आय थिंक द बीजेपी गवर्नमेंट अलॉंग वीथ द चीफ मिनिस्टर एन्ड द TCP मिनिस्टर आय थिंक आर द मेजर कल्प्रीट फॉर दीस डिस्ट्रक्शन. तशेंच जे विरोधी पक्ष फुडाऱ्यान सांगलें की जे इन्फ्रास्ट्रक्चर जे आसा गोंयान, जो सरकाराचो भाचो किंवां ताजो मामा कोण, हें म्हाका दिसता ह्या मुख्यमंत्र्यान सांगचें पडटलें. कित्याक आज मॅक्झिमम गोंयचे जे गव्हर्मेंट प्रोजेक्ट्स आसात ते मागीर आतां बांबोळे टू पत्रादेवी हायवे आसतलो, काणकोणचो बायपास हायवे आसतलो, पोंडा बायपास हायवे आसतलो. आतां आमकां कळून आयलां की जस्ट वेर्ना टू कुठ्ठाळे जो लोटले, वेर्ना टू लोटले जो बायपास आसा तो सुद्दां थंय कॉलेप्स जाला. आमी जे पेडणे आतां गेल्ले, पेडण्या एवरी इयर कितें ना कितें इन्सिडंट जाता, एवरी इयर देर इज अ कॉलेप्स. सो दीस शोज दॅट द कॉन्ट्रेक्टर आर हँड इन ग्लव्स वीथ द गव्हर्मेंट. टोटल करप्शनाचें हें सरकार जालां, देर इज नो क्वॉलिटी, देर इज नो मॉनिटरींग, देर आर नो स्टँडर्ड्स. नितीन गडकरी मिनिस्टर ऑफ रोड ट्रांसपोर्ट गोंयान येवपाचे आसात, आमी तांचे कडेन अपॉयंटमेंट मागल्या की हे सगळे मुद्दे ताच्या मुखार म्हाका दिसता मांडपाची गरज आसा. कित्याक हे बीजेपीच्या सरकारान गेल्ली 12 वर्सांचे गोंयचे डिस्ट्रक्शन केलां, ते एवरी इयर ऑन इयर, इयर ऑन इयर आमी पळयतात की लोकांच्या घरांनी उदक वता, यु नो सगळें बुडटा. आज पणजेची तुमी परिस्थिती पळयात, काल पाटो सगळें बुडिल्ले. आतां हो मुख्यमंत्री सांगता की आपूण थंय टॉलेस्ट एडमिनिस्ट्रेटीव बिल्डींग बांदता म्हूण, सो लोकांनी कितें बोट घेवन वचपाची? जो पणजेचो मेयर आसा तो सांगता आपूण ते पाट्यार म्हण तो नायट क्लब घालता, म्हणल्यार लोकांनी थंय भायर भोंवचे, थंय स्टॉल्स घालता म्हूण. आरे थंय वचपाक वाट ना, थंय इतलें उदक काल भरिल्लें आनी आजुनूय सकाळीं भरिल्लें. सो दीस शोज दॅट द गव्हर्मेंट इज नॉट एट ऑल सिरियस, गव्हर्मेंट इज ओन्ली इंट्रस्टेड इन मेकींग मनी. हे फक्त व्हडले व्हडले प्रोजेक्ट्स हाडटात, नॅशनल हायवे हाडलो 1000 करोड रुपयांचो प्रोजेक्ट, थंय आनी मॅक्झिमम करप्शन केलें आनी थर्ड क्लास क्वॉलिटी गोंयच्या लोकांक दिली. जो मोपा विमानतळ जे प्रधानमंत्र्यान येवन जे इनॉग्रेट केल्ले ते थंय लिकेज जाता, तें गळटा. सो आय थिंक दीस इज द विकसीत भारत मॉडेल ऑफ प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी, जे गोंयकारांक आतां म्हाका दिसता एवरीडे दिश्टी पडटा. सर आतां असेंब्ली जी आसा ती आतां येवपाची आसा, असेंब्ली सेशन 15 जुलय सावन, सो कितें स्ट्रेटजी आसतली, कशी तयारी केल्या तुमी? तुमी सरकाराचेर आतां टिका करता की सरकार फक्त मिशन टोटल कमिशनाचें, हें सरकार म्हणटा तुमी. ऑलरेडी जेन्ना आमची फाल्यां BAC मिटींग आसा, द अजेंडा ऑफ द असेंब्ली वील बी डिस्कस्ड टुमॉरो, बट फायनली देर आर ऑल द इंडिया अलायन्स MLAs, आमी एक जॉयंट स्ट्रेटजी केल्या
जायते आमचे जे इश्यू आहे विथ एव्हरी डिपार्टमेंट, यू सी एड्युकेशन डिपार्टमेंट, द वे एन ई पी ऑर द नॅशनल एड्युकेशन पॉलिसी, ज्यांना स्टेट गव्हर्मेंट वॉज नॉट प्रिपेर्ड अँड इतली घुसपोट झाल्या, पेरंट्स आर कन्फ्यूज, टीचर्स आर कन्फ्यूज, अँड विथ पर्टिक्युलरली विथ दी एड्युकेशन सेक्टर टुडे, इफ यू सी दी एड्युकेशन सेक्टर, दिस यू कॅनॉट प्ले विथ द लाईव्स ऑफ दी फ्युचर जनरेशन. This government is absolutely not serious about anything. You see, they are with the circular in the education, even education department ache burgyak pasun spare kone trust korpak. Aaj institutes and schools are asked to open bank accounts in Axis Bank. To this is the new marketing strategy of the Bharatiya Janata Party to basically only about crony capitalist hai hoite tej sector ang aaj ye chalta. मादईचो प्रश्न असून दे, ज्या पद्धतीनं आज डबल ट्रॅकिंग एन्व्हायरमेंट ज्या पद्धतीनं पार जाता, अनएम्प्लॉयमेंट दिस इज वन ऑफ द बिगस्ट फॅक्टर्स, अँड अनएम्प्लॉयमेंटाचे ज्यांना उलयतना वो मुखेलमंत्री पडा वो टॅबलेट दिता लोकांक की बाबा 2 लाखान जॉब जातले म्हणून सांगता, इलेक्शनां येता येता तिंगा बुगली येता येता तिंगा वो एक एक भायर काडीत आसता. बेजिकली अनएम्प्लॉयमेंटाचे जरी तर तुम्ही फिगर जोल्यार इट इज वन ऑफ द हायस्ट अँड इट इज 3.2% अबाव द नॅशनल एव्हरेज ऑफ दी अनएम्प्लॉयमेंट. सो हुई ना हुई म्हाका दिसता हे प्रश्न आम्ही घातले. दुसरे विथ दी लॉ अँड ऑर्डर सिट्युएशन, आज द सिट्युएशन इज फ्रॉम बॅड टू वर्स. प्रत्येक जाग्यार टुडे गोवा इज कॉल्ड अ रेप कॅपिटल, इट्स कॉल्ड अ मर्डर कॅपिटल. द वे रोड ॲक्सिडंट्स आर हॅपनिंग डे इन डे आउट, जे म्हाका दिसता आज हे इशू होम डिपार्टमेंट द वे इट इज फंक्शनिंग, द वे ड्रग्स आर रेडिली अवेलेबल, हो मोठे मोठे प्रॉब्लम. विथ रिगार्ड्स टू टुरिझम डिपार्टमेंट, द न्यू टुरिझम पॉलिसी दॅट इज बीन टॉक्ड अबाउट, द वे ज्या पद्धतीन आज टुरिझमाकूय हे काबार करपाक सोदता. इफ यू सी आज जे टुरिझम फुटफॉल जे आहे, डॉमेस्टिक टुरिस्ट, इंटरनॅशनल टुरिस्ट, एनिवे एव्हरीथिंग इज गोईंग ऑन अ डाऊनहोल. द वे द टुरिझम बिल इज सपोज टू बी ड्राफ्टेड, ज्या पद्धतीन दे आर प्लॅनिंग टू आमचे बारीक बिझनेसवाल्यांक, हॉटेलवाल्यांक काबार करपाक बील हाडपाक सोदता, हे सगळे प्रश्न ज्या जावं शेकवाल्यांक, जावं टॅक्सीवाल्याचो इशू, जावं with the way disasters are happening in the state, with the way smart city mission, the mess that they have taken, je smart city are the smart city kon udela oita thinga ye sogle corruption, the way lands are being sold in Goa, all these issues will be taken up by the opposition. Sir, ani ek prashna ho tumcha alliance partner Goa Forward sadhya sagya janta darbar deta, so khoi tari ek तुमकां अशें दिसता की विरोधी पक्षाची भुमिका गोवा फॉरवर्ड आनी विजय सरदार स्वता कडेन सद्याक येता तो मांडपाचो प्रयत्न करता अशें? न्ही, कशें आसा, काँग्रेस पक्षान आमचे जे 40 मतदारसंघातले जे ब्लॉक्स आसात तांचे कडल्यान आमचे कडेन डिफरंट वेगळे प्रत्येक मतदारसंघाचे प्रश्न त्या त्या भागातले आयिल्ले, ते आमी आमच्या लेजिस्लेटिव्ह विंगात फॉरवर्ड केल्या आणि दोज क्वेश्चन्स पर्टेनिंग टू ऑल 40 कॉन्स्टिट्युएन्सीज ऑफ गोवा हे येतात त्या अधिवेशनात तुम्हाला दिसून येतले की काँग्रेस पक्ष हे सगळे मुद्दे लोकांचे जे असा ते घेतले. जनता दरबाराच्या बाबतीत तुम्हाला किती दिसता विजयाचा जो जनता दरबार सध्या गोयभर चालला? सो तो जनता दरबार तुम्ही ताका विचारचो पडटलो. आम्ही काँग्रेसीचं काही सेना तिचे दॅट इज डुईंग ऑन हीज लेवल, कित्याक काँग्रेस पक्ष जो आसा वो 40 मतदारसंघात आसा आणि 40 मतदारसंघातले जे तुमच्या भागातले जे प्रश्न आसात ते जे आमचे कडे आयल्या थ्रू अवर ब्लॉक्स दॅट हॅज बीन गिवन टू अवर लेजिस्लेटिव्ह विंग अँड दे हॅव पुट इट टू द इन द अपकमिंग असेंब्ली सेशन. ओके, म्हणजे सर तुम्ही विचार विजय सध्या जे जनता दरबार घेता पण एक असे दाखवून सोदता आपण एक विरोधी पक्षाचा आमदार असा किंवा त्यांनी एकदा इनिशिएटिव्ह घेतला असे म्हणी आम्ही नेगेटिव्ह त्याच्याकडे पण नसताना इनिशिएटिव्ह घेतला. सो तुमका तिचेर किती म्हणपचे असं ते जनता दरबाराचेर? सी एव्हरी वन हॅज अ डिफरंट वे ऑफ स्ट्रॅटेजायझिंग. वी आर ऑल फायनली इन दी ऑपोजिशन. फायनली जे प्रश्न आम्ही आज
एम पी इलेक्शनाच्या वेळार आमी भोंवताले, त्या वेळार प्रत्येक वाठारांनी जावं उत्तर गोंय दक्षीण गोंय एवरी कॉन्स्टिट्युएंसी वी हॅव रोम. आमचो जो दक्षीण गोंयचो जो खासदार आहा, देर आर सेवरल इश्यूज वीच ही हॅज प्रॉमिस्ड टू द पीपल वूड बी रेज. आय पर्सनली वीव ट्रॅव्हल्ड नूक अँड कॉर्नर टू ऑलमोस्ट ऑल द 40 कॉन्स्टिट्युएन्सीज. वी हॅव ऑल दीज इश्यूज. आर प्रोसेस डझन स्टॉप आफ्टर द असेंब्ली. आर प्रोसेस इज अ कंटिन्यूड प्रोसेस. आर ब्लॉक्स आर मुव्हिंग फ्रॉम हाऊस टू हाऊस अँड देर आर यूज देर आर सेव्हरल क्वेश्चन्स. द काँग्रेस पार्टी टुडे इफ आय एम नॉट मिस्टेकन हॅज पुट मोर दॅन 1000 क्वेश्चन्स, 1000 इश्यूज. सो 1000 इश्यूज प्रत्येक आमदारांनी लाईक 15 + 3 = 18. सो इन द इफ यू लुक एट इट 18 × 18 क्वेश्चन्स इंटू 18 × 3 MLAs, हाऊ मच डज दॅट बॉइल अप टू? सो 18 × 18 दॅट इज आय बिलीव्ह इज 18 × 18 येस. सो 360 × 3 इज 972 इश्यूज टेकन बाय द काँग्रेस पार्टी. सो वॉट डू यू हॅव टू से ऑन दॅट 972 स्टार्ट अनस्टार्ट क्वेश्चन्स पुट बाय द काँग्रेस पार्टी इन द इंटरेस्ट ऑफ गोवा अँड गोवन्स. सो दिस इज सी आय we are in the opposition, so everyone knows the fact that opposition we are constrained to asking certain questions, but we have tried to the best of our ability to raise these issues. And I feel that as leader of opposition and being the leader of opposition, it is my duty to take everyone along. So I don't want to comment much on that. It is under the India Alliance banner. We will take decisions and we will move ahead. सर सदा तुम्ही गव्हर्नमेंटाची टीका करता, सध्याचे घडीत सगळ्यात करप्ट डिपार्टमेंट खंयचे दिसता तुमकां? प्रत्येक डिपार्टमेंटाचे सध्या कॉम्पिटिशन चालला की खंयचो डिपार्टमेंट कोणापेक्षा चड करप्शन करता. प्रत्येक मंत्री जो आसा तो आज आपल्याक सुपर सी एम समजता आणि तो आपल्या खात्यान कितले आपण मॅक्झिमम बाबा करप्शन करपाक शकता हे चाललं. आणि ते म्हाका दिसता हे पण 2 दिवस पाऊस पडला तातूंत आमकां दिसून येतं. प्रत्येक डिपार्टमेंटान देर इज करप्शन. तू खंयचे डिपार्टमेंट घे, ती मागीर मुख्यमंत्र्याची खाती आसूं किंवा ती बाकीची खाती आसूं, प्रत्येक मंत्री आज कॉम्पिटिशनाक पडला की बाबा कोणाक सगळ्यांत हायस्ट ते अवॉर्ड. म्हाका दिसता प्रधानमंत्र्यान तांकां अवॉर्ड दवरला आसतलो की जो ज्यादा खायगा उसको ज्यादा मिलेगा, उसको ज्यादा इनाम मिलेगा. म्हणून ते दे आर इन द रेस ऑफ करप्शन. आणि फ्लडिंग ऑफ फ्लडिंग लेवल हे तांचे पळय सध्या आतां इतले वाढला की ते लेवल जे पळय उदकाचे तुका आतां गोंयांत दिश्टी पडटा पळय न्ही, तेच तांचे लेवल जाल्ले. आज गोंयची परिस्थिती समज जर आमी पळयत जाल्यार ती कित्याक लागून हे आज कित्याक वाय गोवा इज अंडर वॉटर टुडे. मॅसिव इल्लिगल कन्वर्जन्स, मॅसिव हिल कटींग, शेतां भरल्यात. सो दीस ते मागीर तुका मेळटलेच न्ही ताचे इफेक्ट. क्लायमेट चेंज फॅक्टर बी कांय ना म्हणटा हे सगळे जाता. म्हणल्यार आमी शेतां पुरयतले आनी क्लायमेट चेंज म्हणटले, आमी दोंगर कापतले आनी क्लायमेट चेंज म्हणटले, हे फाजाड नो प्लॅनिंग आनी आमी बिल्डिंगो बांदतले आनी क्लायमेट चेंज म्हणटले. आय थिंक समवेअर वी हॅव टू सी दॅट ओके नेचर एनवायरमेंट ऑल्सो हॅज टू बी यू नो वी कॅनॉट डिस्ट्रॉय द एनवायरमेंट. आतां जे रस्त्यार आज लँडस्लायड जाता थंय तुमी मुद्दाम वचून तुमी पळयात थंय 50-50, 60-60 meters उबेत आणि कापिल्ले असा दोंगर. ताचे एनवायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट केल्लोच ना. आज जेन्ना तू हिल कटिंग करता देर इज अ प्रॉपर प्रोसिजर फॉर दॅट. मोर दॅन 10 meters आर नॉट अलाउड टू कट इन एन एंगल ऑफ 35 degrees. सो ते कांयच मेंटेन केल्ले ना. कदाचित ते असे केला असतले की ते कुसोनी आणि मागीर परत आणि एक टेंडर काढया, ताचेर आणि खावपाक मेळटले, ताचेर आणि करप्शन करपाक मेळटले. सो दीस गव्हर्नमेंट हॅज बिकम टोटल करप्शन सरकार. अँड आय थिंक देर इज अ कॉम्पिटिशन रेस बिटवीन द इच मिनिस्टर की आपण कितले करप्शन करून दाखोवपाक शकता. तर हे आशिल्ले काँग्रेसीचे प्रदेशाध्यक्ष पाटकर, तशेंच लिडर ऑफ ऑपोजिशन युरी आलेमांव हांणी गंभीर आरोप ह्या सरकाराचेर केला. आयज जें गोंय बुडटा किंवा सगळ्यांत जें उदक जालां हेका सगळ्याक जबाबदार
हें सरकार आसा, ह्या सरकारान पोसलेले कॉन्ट्रॅक्टर आसात किंवा सरकाराच्या सगळ्या खात्या भितर जो भ्रश्टाचार चलता, करप्शन चलता, तेजोच रिजल्ट म्हणून आयज गोंय आमकां सगळें उदकान दिश्टी पडटा अशा तरेचो आरोप जो आसा तो दोगांनी केला. आनी येता असेंब्ली सॅशन 15 जुलयच्यान स्टार्ट जातलें, त्या असेंब्ली सॅशना भितर हे सगळे प्रश्न, सादारण 1000 प्रश्न काँग्रेस पक्षान आनी सगळ्या विरोधी पक्षांनी मिळून घातल्या अशें सुद्दां युरी आलेमांव हांणी आमचे कडेन उलयतना स्पश्ट केलें. हांव विश्वनाथ देने सयत, म्हाज्या वांगडा वर्षा आश्वेकर, परवरे.